फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 11 मार्च 2022, वार शुक्रवार, फाल्गुन शुद्ध नवमी. आज छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन. आज आपल्या राशीचक्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. आज विवाह इच्छुकांकरता उत्तम संधी नक्की आहेत. आपल्या राशीपैकी जे कोणी राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना काही उत्तम संधी आज चालून येतील. तसंच जे किराणा माल व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता आज काही आलेल्या चांगल्या संधींचा लाभ घेणं हे आपल्या हातात आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 8 आहे. आज आपण नमो देव्याई महादेव्याई शिवायाई सततन नमहा नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मृतान हा मंत्र 18 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता भरभराटीचा असा आजचा दिवस. आज आपल्या राशीपैकी विवाह इच्छुकांकरता आनंदाचा दिवस आहे. तसंच वाहन खरेदी करणाऱ्यांकरताही आनंदाचा दिवस. आज आपल्या राशीपैकी जे कोणी डॉक्टरी पेशामध्ये किंवा विमा क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्याकरता काही चांगल्या संधी किंवा नवीन उपक्रम समोर येतील त्याचा आपण योग्य तो विचार करा. आज आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आणि शुभ अंक 2. आज आपण या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि आनंदमय. आज आपल्या राशीपैकी ज्या कुणाला जमीन खरेदी करायची असेल ग्रहमान चांगले. आपल्या राशीपैकी इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित किंवा शेती व्यावसायिक असे जे कोणी असतील त्यांच्याकरता ग्रहमान चांगलं आहे, नवीन संधी आहेत याचा आपण लाभ घ्या. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक 8. आज आपण नमो गजानन जय गजानन हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्त. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आहे, धावपळीचा. एखाद्या कामात झोकून देऊन सुद्धा अपयश येतं तेव्हा काहीसं मन नाराज होतं असा आपल्याला अनुभव आज येण्याची शक्यता आहे. आपल्या राशीपैकी जे कोणी पौरोहित्य करणारे आहेत किंवा कीर्तन करणारे आहेत त्यांच्याकरता उत्तम संधी चालून येतील याचा आपण लाभ घ्या. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 5. आज आपण या देवी सर्व भूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 9 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आहे आणि आनंदमय. आज
आपल्यापैकी जमिनीचा व्यवहार करणारा जो कोणी असेल त्याला योग्य भाव येण्याची चांगली संधी. आपल्यापैकी जे कोणी पर्यटन क्षेत्राशी निगडित आहेत किंवा दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता योग्य ग्रहमान आहे, आनंदी वातावरण आहे, त्याचा आपण लाभ घ्या. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 5. आज आपण नमो देव्याई महादेव्याई शिवायई सततन नमः हा मंत्र 51 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आहे, धावपळीचा. एखाद्या अनावश्यक जबाबदारीनं आपली धावपळ होऊ शकते, तरीसुद्धा आपण आपल्या कल्पक स्वभावानं याच्यावर मात करा. आपल्या राशीपैकी जे कोणी पोलीस क्षेत्रात आहेत किंवा शिक्षकी पेशात आहेत त्यांच्याकरता उत्तम अशा प्रकारची संधी आहे, आज आपण त्याचा लाभ घ्या. आपल्या राशीपैकी त्या व्यक्तींना जमीन खरेदी व्यवसायामध्ये रस असेल त्यांच्याकरता योग्य संधी आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 1. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 45 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास तुला रास. तुला राशीकरता आजचा दिवस हा एक आगळ्या वेगळ्या अनुभवाचा दिवस आहे. आपण एखाद्या क्षेत्रात निगडित नसतानाही ती जबाबदारी जर आपल्यावर येऊन पडली तर वेगळा अनुभव मिळतो, तो आज आपण घ्याल. आपल्यापैकी जे कोणी फोटोग्राफी क्षेत्रात आहेत किंवा जे कोणी शिक्षकी पेशात आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे, त्याचा आपण लाभ घ्या. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 7. आज आपण या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 24 वेळा म्हणा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा समाधानाचा आहे, आनंदाचा आहे. आज आपल्यापैकी जे कोणी विद्यार्थी दशेमधले आहेत किंवा ज्यांचा खाद्य व्यवसाय आहे याच्याकरता उत्तम ग्रहमान आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 5. आज आपण नमो देव्याई महादेव्याई शिवायई सततन नमः हा मंत्र 14 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस हा सुखाची भरभराट करणारा असणार. आपल्यापैकी जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांना ग्रहमान उत्तम आहे, चांगल्या संधी मिळतील. आज आपल्या राशीपैकी जे कीर्तन क्षेत्रात आहेत किंवा जे वाहन क्षेत्रात आहेत, पर्यटन व्यवसायात आहेत, त्यांच्याकरता उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान प्राप्त आहे, त्याचा आपण योग्य लाभ घेणं मात्र गरजेचं आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 9. आज आपण नमो गजाननाय हा मंत्र 121 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आणि धावपळीचा आहे. थोडासा मनस्ताप झाल्याचा अनुभव आजच्या दिवशी येईल, परंतु दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आपण याची भर काढाल. आपल्या राशीपैकी जे कोणी किराणा माल व्यावसायिक आहेत किंवा मेडिकल दुकानदार आहेत
त्यांच्या करता ग्रहमान चांगलाय. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक 6. आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुदे हा मंत्र 18 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. ही धावपळ आपल्या आप्तेष्टांकरता किंवा आपल्या पाहुण्यांकरता करावी लागेल, म्हणून आपल्याला आनंदच वाटेल. विवाह इच्छुकांकरता सुंदर दिवस. आज आपल्या राशीपैकी जे कोणी विमा क्षेत्रात आहेत किंवा जे कोणी कलावंत आहेत त्यांच्याकरता दिवस चांगला आहे. आपल्या राशीपैकी आज शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 2. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 22 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा. आज आपल्या राशीपैकी जे कोणी पोलीस आहेत किंवा वकील आहेत यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. एखाद्या उत्तम पुरस्काराची घोषणा होऊ शकते किंवा चांगली संधी प्राप्त होऊ शकते, त्याचा लाभ घ्या. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 8. आज आपण श्री गजाननाय नमो गजाननाय हा मंत्र 104 वेळा म्हणा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल, त्याचा अनुभव. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माला आलेली ग्लानी आणि विशेष प्रकारच्या रूढी आणि परंपरा या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपली इच्छाशक्ती आणि आपण केलेलं कर्म या सगळ्यापेक्षा आपला श्रद्धाभाव आणि आपली भक्ती ही निश्चितपणे योग्य ठरते. आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला जेव्हा सांगतो तेव्हा ती गोष्ट खरी असणं किंवा त्यामध्ये एखाद्या प्रकारचा कुठला दुजाभाव असणं किंवा त्या गोष्टीचा दुसरा अर्थ निघणं या केवळ योगायोगाच्या गोष्टी असतात नव्हे. जर उत्तम भक्तीनं आणि श्रद्धेनं त्याचा अंगीकार केला तर त्या तशाच्या तशा आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होतात. आणि म्हणून धर्माला आलेली ग्लानी ही श्रद्धेनं आपण घालवू शकतो आणि आपल्या धर्माशी आपण एकनिष्ठ राहू शकतो. एका गावामध्ये एक पुराणिक महाराज उत्तम रीतीनं रोज प्रवचन सांगायचे आणि या प्रवचनामध्ये विविध कथांचा उल्लेख ते करायचे. देवाच्या धर्माच्या तसंच संतांच्या गोष्टी सांगत असताना ते रंगून जायचे आणि त्यांच्याबरोबर समस्त श्रोतृवर्गही दंग व्हायचे. नामदेव महाराजांची कथा सांगत असताना नामदेव महाराजांसाठी भगवंत भोजन करतो हे सांगितल्यावर कित्येकांचा विश्वासही बसला नाही. परंतु संत हे नेहमीच आपल्याकरता काही न घेता समाजातल्या दुर्बल घटकांकरता अखंड झटले. संतांनी आपलं वाङ्मय हे दुर्बलांकरता लिहिलं. संतांनी दाखवलेले चमत्कार यातून अनेक दुर्बलांचा किंवा जनसामान्यांचा विकास झाला, उद्धार झाला. या पुराणिक बुवांनी सांगितलेल्या कथा रोचक असायच्या, आनंदी असायच्या आणि त्यामुळे ते ऐकण्याकरता रोज एक गवळण पलीकडच्या गावात असणारी
आनंदाने त्या ठिकाणी बसायची, सुंदर अशा प्रकारचं चिंतन करायची, मनन करायची। सकाळी आपल्या दूध दुप्त लोणी दही हे घेऊन ती ह्या गावामध्ये यायची, दिवसभर दमून थकून अत्यंत आनंदाने जे काही मिळालेलं आहे ते आपल्या गाठीशी बांधून त्या मंदिरामध्ये यायची। सुरेख असं मंदिरामध्ये प्रवचन सुरू असायचं। दिवस पावसाचे होते, त्यामुळे थकल्या भागलेल्या त्या गवळणीला एक उत्तम असा आसराही मिळायचा आणि त्या सुंदर अशा कथा ऐकून ती समरस व्हायची। निघायची त्यावेळेला नदीला पूर्ण पाणी भरलेलं असत आणि ते भरलेलं पाणी आता पलीकडे जायचं कसं हा विचार ती मनामध्ये करायची आणि तो विचार तिनं केला मात्र आणि पुराणिक बुवांचे शब्द तिला आठवले। आपलं कर्म आपण करत जा, भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं मा फलेषु कदाचन, आपल्या पोटाला लागेल त्याकरता आपण योग्य रीतीनं धन जरूर कमवावं, कर्म जरूर कमवावं, पण अधिक फलाची अपेक्षा करू नये कारण ते भगवंत आपल्याला निश्चित देतो। तिनं परमेश्वराचं स्मरण करावं आणि त्या नदीकडे मधून जाण्याकरता रस्ता मागावा। आणि काय आश्चर्य, पुराणिक बुवांनी सांगितलेल्या त्या श्रद्धेचा विचार मनामध्ये असताना पाण्याला पाय लागावा आणि त्या नदीमधून तिला वाट व्हावी, कारण तिची श्रद्धा होती गावामध्ये जावं, पुन्हा येताना तोच प्रकार व्हावा। अगदी वसुदेवानं ज्यावेळेला दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनेमधून कृष्णाला नेलं त्याच पद्धतीनं तिला रस्ता मिळावा नदीमधून। रोज ती अशा प्रकारे कीर्तनाला यावी, प्रवचनाला यावी आणि सुंदर ते प्रवचन ऐकावं आणि आपल्या घरी संध्याकाळी जावं। रोज असणाऱ्या त्या पुराचा तिला कोणताही त्रास होत नव्हता, पुरामधून ती पार होत होती। आता एक दिवस असं झालं, तिची श्रद्धा पुराणिक बुवांच्या वचनावर बसली, पुराणिक बुवा अतिशय आनंदित झाले आणि तिनं त्या पद्धतीनं वागायला सुरुवात केली। तिचे दिवस बदलत होते, तिचा स्वभाव आनंदी होत होता, तिच्या मनातल्या दुःखांना वाट मिळत होती। एक एक पुराणिक बुवांच्या मुखातून निघालेला संदेश तिच्या श्रद्धेमुळं फलद्रूप होत होता आणि तिनं एक दिवस निघताना बुवांना सांगितलं की बुवा, उद्या माझ्याकडे आपण भोजनाकरता यावं अशी माझी इच्छा आहे। बुवांनी सांगितलं, ताई मी ह्या मंदिरामध्ये राहतो, मंदिरामध्ये माझी उपजीविका होते, परंतु कुठे जाऊन भोजन घ्यावं याकरता मला वेळ होत नाही। तिनं सांगावं की मला आपल्या प्रवचन सांगण्याची कला फार आवडते आणि आपण जे जे दृष्टांत सांगता त्या पद्धतीनं माझं जीवन घडतंय, मी माझ्या दुःखापासून मुक्त होते, माझ्या चेहऱ्यावर जो हा आनंद दिसतोय याचे आपणच कारण आहात आणि म्हणून आपण माझ्या भोजनाला नाही म्हणू। पुराणिक बुवांना तिनं केलेला आग्रह मोडवला नाही। पुराणिक बुवांनी विचार केला, पाऊस तर भयंकर पडतोय, पलीकडच्या गावात जाण्याकरता ही मध्ये नदी आहे, या नदीतून कसं बरं जाता येईल। आणि पुराणिक बुवा मागे आणि ती स्त्री पुढे असं त्यांनी नदीच्या तीरावरती दोघांनी आले। दोघं नदीच्या तीरावरती आल्यानंतर दुथडी भरून वाहणारी ती नदी बघितली आणि पुराणिक बुवांच्या मनामध्ये विचार निर्माण आला की ताई आपण पलीकडे कसं जाणार। तिला आश्चर्य वाटलं की ज्या पुराणिक बुवांच्या कृपेमुळे मी रोज पलीकडे जाते त्या पुराणिक बुवांना ही चिंता पडावी।
ती म्हणाली, अहो काय घाबरता, फक्त आपण स्मरण करा भगवंताचं आणि पाण्याला पाय लावा, त्या पाण्यातून आपल्याला रस्ता प्राप्त होतो. हे सांगितल्यावर पुराणिक बुवा हसायला लागले, म्हणले, ताई अहो ही पुराणातली जी कथा असते ना ती पुराणामध्ये असते, त्याच्या पद्धतीनं होत नाही बरं. आपल्याला कसं काय असं वाटलं? ती म्हणाली, महाराज बुवा अहो मी रोज अशा पद्धतीनंच नदीच्या पलीकडे जाते. पुराणिक बुवांना आश्चर्य वाटलं. पुराणिक बुवा म्हणाले की मी जे काही सांगतोय ते हिनं प्रत्यक्षात घेतलं अशी वेडीबाई दिसते ही. आता मात्र तिला पुराणिक बुवांबद्दल हसायला यायला लागले की जे तुम्ही सांगता त्याच्यावरतीच तुमचा विश्वास नाही. याच्यामुळे ती पुराणिक बुवांना म्हणाली, तुम्ही सांगितलं त्याच्यावर तुमचा विश्वास नसला तरी तुमच्या वचनावर माझा विश्वास आहे. मी पुढे आणि तुम्ही मागे, फक्त पाण्याला पाय लावा, बघा पाणी काय होतं बाजूला होतं. पुराणिक बुवांचा विश्वास नव्हता, तिचा पूर्ण विश्वास होता. पुराणिक बुवांनी पाण्याला पाय लावला, पाण्यात शिरले, पाणी काही बाजूला होईल. पुराणिक बुवांच्या जवळचं पाणी होत नव्हतं, तिच्याही होत नव्हतं. आणि आता नाकातोंडात पाणी जायला लागलं. पुराणिक बुवा परत काठावरती आले. पुराणिक बुवांनी तिला सांगितलं, बाई तू काय म्हणतेस मला काही कळत नाही. तिनं सांगितलं, पूर्णपणे श्रद्धा तुमच्या वचनावर ठेवा, तुम्ही जे सांगितलं आणि आता तुमची श्रद्धा कशी असो माझ्या श्रद्धेनं आपण पलीकडे जाणार, माझ्या मागणं तुम्ही चाल. पुराणिक बुवा तिच्या मागणं जायला लागले. बोलता बोलता त्या नदीनं वाट करून दिली आणि ह्या नदीतनं ते पलीकडे गेले. पुन्हा या तीरावर भोजन करून झाल्यावरती आले आणि पुराणिक बुवांनी त्या स्त्रीला दंडवत घातलं. ती पुराणिक बुवांनी इतकी ज्ञानी होती का? निश्चित नव्हती. पण तिच्या मनातली श्रद्धा ही अत्यंत उत्तम होती. तिच्या मनातल्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळा अर्थ होता. ती ज्या ज्या भक्तीनं पुराणिक बुवांची कथा ऐकत होती ती कथा तिनं आपल्या हृदयाशी समरस करून घेतली होती. म्हणून संतांचे विचार हे आपल्या हृदयाशी समरस केल्यानंतर निश्चितपणे यशप्राप्ती आणि फलप्राप्ती होते यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. असा आनंदी स्वभाव त्या स्त्रीला प्राप्त झाला श्रद्धायुक्त अंतःकरण. काशी भविष्य. आज वार शुक्रवार, देवी भगवतीची उपासना करण्याचा वार. आज उत्तम असा देवीचा श्लोक म्हणूया. आजच्या भागाची सांगता करूया. शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. नमस्कार. श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 12 मार्च 2022 वार शनिवार फाल्गुन शुद्ध नवमी. आज कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन.